खुशी तराना तू स्वप्न पाहता राना तू बस खुशी तराना माझ्याही वाट्याचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार खऱ्या नवरात्री देव्या आहेत त्या देव्यांना भेटायला शिवण क्लासेसला आलेलो आहोत इथे आपण त्यांच्या बरोबर तुम्ही बघताय का कशा आमच्या भगिनी काम करतायत आणि आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा त्या प्रयत्न करतात मी नक्कीच तमाम महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना आश्वासन देतो का आज जरी आज छोटासा शिवण क्लास वाटत असला तरी पुढच्या या क्षेत्रामधल्या नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या एक उद्योगपती म्हणून या आमच्या भगिनी दिसतील अशी व्यवस्था आपल्या जिजाऊमार्फत करण्यात येईल का टेक्सटाईलमध्ये कुणाची मोनोपॉली न होता आमच्या या इथल्या जसं चायनामध्ये आमच्या भगिनी काम करतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहतील निवल क्लास करून क्लास शिकवून आम्ही त्यांना सोडणार नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभ्या करून एक चांगला उद्योग व्यवसाय करणार आहे ज्याप्रमाणे आम्ही व्यवसाय करतो त्याप्रमाणे आमच्या बहिणी व्यवसाय करतील काय पैशाची टंचर रोजची आज मुलांना शाळेत फी भरायला पैसे नाही उद्या दूधदारासाठी पैसे नाही परवा भाजीसाठी पैसे नाही परवा दादाजी नोकरी जाते मग घरी परत बेकारी होते पोरं पुढे मोठी झाल्यानंतर कोणाला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पैसे नसतात तर कोणाला डॉक्टरकीच्या ॲडमिशनसाठी पैसे नसतात इतकंच नाही तर आमच्या भगिनी स्वतःच्या अंगावर आधार काढतात आणि मृत्युमुखी पावतात कारण घरामध्ये पैसे नसल्यानंतर किंवा मुला मुलींची लग्न राहिली तर त्यावेळेस अत्यंत गरिबी मुले अनेक भगिनी रोजच मरत असतात त्यांना वाचवण्याचं काम आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला खऱ्या दुर्गा ज्या आहेत दुर्गांचं रूप आहे ते आपल्याला दाखवतं का जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि अनेक भगिनींना त्या रोजगार उपलब्ध करतील अशा प्रकारची मी नक्कीच आशा व्यक्त करतोय आज आपण पाहतोय का ताईंनी सांगितलं तिचा हिसाब का दिवसाला 2 फ्रॉक शिवल्यानंतर कमीत कमी 800 रुपये तिला दिवसाला मिळतात म्हणजे महिन्याला जवळजवळ 24,000 रुपये मिळतात आपण बघतोय बाहेर नोकऱ्यांची परिस्थिती काय इथनं एक एक तास प्रवास करून गेल्यानंतर 8-8, 10-10 हजार रुपयाची नोकरी मिळते तर आमची ताई घर बसल्या घरचं काम संपूर्ण आवरून पाणी जेवण आवरून भांडे आवरून मुलांचं शिक्षण मुलांचा डबा दादाचा डबा हे सर्व आवरून तिला रिकाम्या वेळामध्ये जर ती उद्याला महिन्याला 24,000 रुपये कमावेल तर मग आपल्या देशामध्ये गरिबी दूर करायची असेल तर हे खरंखुरं काम करणं गरजेचं आहे का स्किल इंडिया जे कौशल्य विकास आहे तो कौशल्य विकास या ताईंना जर उपलब्ध करून दिला तर लवकरच त्या मोठ्या उद्योगपती म्हणून बघायला मिळतील सर मी आज परकर शिवते मला डायग्राम काढून त्याचं कटिंग कसं करायचं ते शिकवलं आता मी दिवसात 2 फरकर कामं आवरून शिवू शकते आणि एकदम सोप्या पद्धतीने आमच्या मॅडम आम्हाला शिकवतात आणि हे प्रशिक्षण मला बरेच दिवसांनी घ्यायचं होतं म्हणजे लग्नाच्या आधी मी थोडंसं केलं होतं पण आत्ता लग्नानंतर मला संसारातून काही वेळच नाही म्हटलं पण सरांच्या ह्याच्याने मला त्याचा सरांच्या ह्याच्याने मला ती संधी मिळाली त्यामुळे सरांचं मी धन्यवाद मानते थँक्यू सर सर नमस्कार सर आज तुमच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला भेटतंय आणि आम्ही तुमचे खूप आभारी आहोत ह्याच्या आधी आम्हाला मेहंदीचे क्लास संभाजीनगरमध्ये मेहंदीचे क्लास हेअरस्टाईल वगैरे ह्याचे पण तुम्ही फ्रीमध्ये कोर्सेस चालू केले म्हणजे जे आम्ही नाही शिकू शकत बाहेर जाऊन पैसे देऊन ते तुम्ही आम्हाला फ्रीमध्ये शिकायला दिलं आम्ही तुमचे खूप आभार आहोत आणि आता हे मशीन क्लास आरी वर्क वगैरे जे काही RRBच्या वरती क्लास पण आहेत चालू म्हणजे काय बोलू तेच समजणार तुम्ही एवढा आम्हाला साथ देत आहे ना की आम्ही तुमचे खूपच हे आपल्याला तुम्हाला तर उद्योगपती बनवायचं आहे तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे परंतु तुमच्या मुलांनाही चांगलं शिक्षण द्यायचं आहे त्यासाठी बाजूला स्पर्धा परीक्षा वाचनालय प्रत्येक आपल्या ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना पाठवून द्या पुढची पिढी चांगलं उच्च शिक्षण घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आणि तुम्हाला तर उद्योगपती बनवायचं आहे सगळ्या बहिणींना तुम्ही आम्हाला जे हे दिले फ्रीमध्ये सगळं त्याचं आम्ही संधीचं सोनं करून आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभे राहू